सोशल मीडियावरती गणेशोत्सवात आयोजित केलेल्या हटके कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असे व्हायरल होत आहेत, ज्यात एका मंडळाने भाविकासाठी चक्क हॉरर शोचं आयोजन केलं होतं. पुढे हा हॉरर शो पाहून तरुणी मात्र रडायला लागल्या, आणि पुढे जे घडलं ते फारच असं भयानक होतं. नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. नुकताच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. देशात परदेशात घरोघरी मोठमोठ्या मंडळामध्ये गणरायाचं आगमन झालं, आणि अवघ्या 10 दिवसांच्या मुक्कामानंतर 17 सप्टेंबरला गणपती बाप्पांनी सर्वांचा निरोप देखील घेतला. खरं तर गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या आगमनाची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. सुंदर डेकोरेशन, फुलांची आरास, दारात रांगोळी काढून गणरायाचं स्वागत केलं जातं. गणेशोत्सवात मोठमोठ्या मूर्तीचं आणखी एक आकर्षणाचा भाग असतो, म्हणजे तो डेकोरेशन. आजकाल बहुतेक ठिकाणी हटके डेकोरेशन असावं असं सगळ्यांचा अट्टहास असतो. तसेच डेकोरेशनसह आधी ठिकठिकाणी चलचित्र, छोटंसं नाटक दाखवून भाविकापर्यंत मौलाचा संदेश द्यायचा प्रयत्न अनेक मंडळं करत असतात, पण आता हळूहळू ते बंद होताना दिसत आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही असे शो भाविकांना दाखवले जातात. सध्या सोशल मीडियावरती गणेशोत्सवात आयोजित केलेल्या अशाच एका हटके कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय, ज्यामध्ये एका मंडळाने भाविकासाठी चक्क हॉरर शोचं आयोजन केलं होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हॉरर शो पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठीच्या मोठी रांग लागली आहे. गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी तर भाविक जमलेच आहेत, परंतु इथल्या प्रसिद्ध हॉरर शोसाठी येथील माणसं जास्त उत्सुक असल्याचं पाहायला मिळते. जशी भाविकांची या शोसाठी एंट्री होते, तसे समोरून एक भयावह भूताच्या पोशाखात असलेला माणूस येतो. वेगवेगळे भयावह मुखवटे, सांगाडे, आजूबाजूला लावलेल्या वेळी आणि काळोख असे भीतीदायक वातावरण तयार केलेलं आहे. हा शो पाहण्यासाठी तरुण तरुणी पालकांसह लहान मुलांची देखील उपस्थिती आहे. हॉरर शो पाहून अनेक जण घाबरल्याचं, तसंच काही जण भीतीमुळे चक्क रडायला देखील लागल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. कर्नाटक येथील निपाणीमध्ये कुंभारगल्ली येथे 10 दिवसांसाठी हे भव्य भूताचं नाटक आयोजित केलं होतं. हा व्हिडिओ @कुंभारगल्लीनिपण या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, आणि तब्बल असा 1.7 मिलियन इतक्या व्ह्यूज त्याला आलेले आहेत, आणि प्रचंड असा शेअर केला देखील जात आहे. तर अनेक युजर्स हा व्हिडिओ पाहून कमेंट्स देखील करत आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, कोणालाही अटॅक येईल असं हे हॉरर शोचं आयोजन. तर एका युजर्सनं म्हटलं आहे, माझी मुलगी सोरा बोलली की परत आयुष्यात कधी पण असलं भूत पाहायला जाणार नाही, ती घाबरून खूप थरथर कापत आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS Sports या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.